महापुरात नुकसान झालेल्या आणि अनुदानापासून वंचित असणाऱ्या माळवाडी इथल्या मातंग समाजातील पूरग्रस्त नागरिकांचा ग्रामपंचायती समोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले. 2019 महापुरातील घर पडझडीच्या अनुदानापासून अनेक पूरग्रस्त अद्यापही वंचित आहेत. त्यांना तात्काळ अनुदान मिळावं आणि 2021 महापुरात नुकसान झालेल्या पूरग्रस्तांचे घर पडझडीचे पंचनामे संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षदर्शी करून 40 ते 45 पूरग्रस्तांची नावं यादीतून वगळण्यात आल्या असल्याची आणि याची चौकशी व्हावी, त्यासोबतच चुकीचे पंचनामे करणाऱ्या यादीमधून नावं वगळणाऱ्या अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून कारवाई करण्यात यावी या प्रमुख मागण्या घेऊन वंचित पूरग्रस्त नागरिक आजपासून माळवाडी ग्रामपंचायतीसमोर बेमुदत उपोषणाला बसले आहेत. जोपर्यंत प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागं घेणार नाही असं उपोषण करणाऱ्या पूरग्रस्तांकडून सांगण्यात येत आहे. मी माझं नाव कुमार काका मोरे, मी माजी ग्रामपंचायत सदस्य माळवाडी. आज दिनांक 27 रोजी आम्ही सकाळी 9:30 वाजल्यापासून या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे. 2019 जो महापूर आला 2019 त्यावेळेसपासून जे लोकल जे सानुग्रह अनुदान तटलेलं आहे त्या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहे. आणि जो 2021 आता जो महापूर आला त्या महापुरामध्ये मोठी गफलत झालेली आहे सर्व्हेमध्ये, आणि जवळजवळ 40 ते 45 कुटुंबाचा या ठिकाणी सर्व्हे गडप करण्यात आलेला आहे. प्रशासन ते आम्हाला काही पूर्णपणे माहिती देत नाही. आज दुपारपासून गटविकास अधिकारी यांचे म्हणजे पलूसमध्ये भरपूर लोक येऊन गेले. अरुणांना लाड हे देखील या ठिकाणी भेट देऊन येऊन गेलेले आहेत, पण त्या ठिकाणी काही तोडगा निघालेला नाही. आणि जोपर्यंत आमच्या इथं मागणं मान्य होत नाही ते आम्हाला लेखी स्वरूपात देत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी काही उपोषण सोडणार नाही. SBN मराठीसाठी जमीरे सनदी, भिलवडी.